नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर कर्मचारी संघटनांची तातडीची बैठक. संप मागे घेण्यासंदर्भात चर्चा सुरू. थोड्याच वेळात संप मागे घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन संदर्भात निर्णय जाहीर करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेमध्ये माहिती. राज्यातील परिचारकांचा आजपासून बेमुदत संप. छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयामध्ये परिचारकांचं आंदोलन. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची केली मागणी. साताऱ्याच्या कराडमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा. जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन. कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. धुळ्यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी. सरकारी निमसरकारी कर्मचारी मोर्चात सहभागी. पालघरमध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. विविध राज्य कर्मचारी संघटनांचा संपात सहभाग. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी एल्गार. कोल्हापूरच्या टाउन हॉल इथं सर्व सरकारी कर्मचारी रस्त्यावर. एकच मिशन जुनी पेन्शन असं म्हणत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. राज्यातील पोलीस पाटलांचा मोर्चा विधानभवनावर धडकला. मानधन वाढीचं इतर मागण्यांसाठी विविध विधानभवनावर मोर्चा. राज्यभरातील पोलीस पाटील मोठ्या प्रमाणावर मोर्चात सहभागी. राज्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचा विधानभवनावर मोर्चा. ठिय्या आंदोलन करत विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. मागण्या पूर्ण होईपर्यंत मागे न हटण्याचा मोर्चेकऱ्यांचा निर्धार. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये परिचालकांचा आंदोलन सुरू. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी. अमरावती जिल्ह्यात जुन्या पेन्शनसाठी बेमुदत कामबंद आंदोलन. आरोग्य कर्मचारी, जिल्हा कर्मचारी परिषद, महसूल अधिकारी आणि शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी. शासकीय कार्यालय पडली ओस. रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी देखील आज संपात. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांची निदर्शनं. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा दिला इशारा. छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांची अजित पवारांविरोधात निदर्शनं. अजित पवारांनी PhD विद्यार्थ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विद्यार्थ्यांकडून निषेध. जिल्हा बँक निवडीवरून बबनराव लोणीकरांकडून राजेश टोपे यांना शिवीगाळ. ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. बँकेच्या निवडणुकीमध्ये तांत्रिक वाद. माझ्याकडून कुणालाही शिवीगाळ नाही. व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर बबनराव लोणीकरांकडून स्पष्टीकरण. कांदा, इथेनॉल आणि दूध दराबाबतच्या प्रश्नांच्या चर्चेसाठी शहांची वेळ मागितली. उद्या रात्री 10 दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेणार. अजित पवार यांची माहिती. गोंदिया जिल्ह्यामधील आरोग्य कर्मचारी संपावर. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप. कर्मचारी संपावर गेल्यानं आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता. ललित पाटीलच्या कारखान्यामध्ये महिन्याला 7 ड्रग्जची निर्मिती. ललित पाटीलची नाशिक पोलिसांसमोर कबुली. अहमदनगरच्या नेवासा नगरपंचायतीविरोधात आम आदमी पार्टीचं असहकार आंदोलन. नगरपंचायत कोणत्याही सुविधा देत नसल्याचा आम आदमी पार्टीचा आरोप. धुळ्यामध्ये आमदार नितेश राणेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. श्वानाच्या प्रतिकृतीवर निलेश राणेंचा प्रतिकात्मक फोटो लावून जोरदार घोषणाबाजी. आरक्षणावरून बेताल वक्तव्य केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये विविध मागण्यांसाठी कुणबी समाज आक्रमक. मोर्चाद्वारे जात प्रमाणपत्रांबाबतच्या मागण्यांसंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना दिलं निवेदन. सोलापूरमधील तरुणाची बार्शी ते दिल्ली सायकल यात्रा. सायकल यात्रेतून मराठा आरक्षणासाठी बंडू लोकरेंची मागणी. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत महत्वाची बैठक. संध्याकाळी 4 मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठक होणार. पडळकर आणि उपोषणकर्ते उपस्थित राहणार. सांगलीच्या आटपाडीमध्ये पडळकर आणि भुजबळांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. पडळकरांवरच्या चप्पल फेकीच्या निषेधार्थ मोर्चा. गृहविभागामध्ये 23,628 पदं भरली जाणार. लोकसंख्येनुसार पोलीस शिपाई यांची जागा भरणार. गृहमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती. अहमदनगरच्या पिंपरी निर्मळ इथं गावकऱ्यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीविरुद्ध गावकऱ्यांचा रास्ता रोको. लोणी पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी फिर्याद दाखल.
शासनाच्या निर्णयाला अहमदनगरमधील विविध संघटनांचा विरोध. शालेय पोषण आहारामध्ये अंडी आणि केळीचा समावेश करण्याचा राज्य शासनाचा आदेश. बजरंग दल आणि ब्राह्मण संघटनांकडून निर्णय रद्द करण्याची केली मागणी. पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार. MIDC वतीनं जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार असल्यानं पाणी पुरवठा बंद राहणार. दिल्ली मुंबई नंतर आता कोल्हापूर शहरालाही हवा प्रदूषणाचा विळखा. देशभरातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये कोल्हापूरचंही नाव. शेतकरी बाळू सोसे यांच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची केली मागणी. पुण्याच्या कात्रज कोंढवा परिसरातील रखडलेल्या विकास कामांसाठी नागरिकांच्या आंदोलनाचा आज 3रा दिवस. प्रशासनाला जागा करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिक सुद्धा आक्रमक. जळगावच्या 40 गावात केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची पाहणी. पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. भरघोस मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या सिन्नरमध्ये दुष्काळी भागाची केंद्रीय पथकाकडून पाहणी. शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. तर तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसानं 1,21,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर. 103 कोटींची भरपाई देण्याची मागणी. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ. अवकाळीमुळे हरभरा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावामध्ये 2100 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची केली मागणी. गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांना भरघोस मदत द्या. प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा प्रहारचा इशारा. KYC नसल्यानं वाशिम जिल्ह्यातील 6,000 शेतकऱ्यांचा PM किसानचा 15वा हप्ता लटकला. वयोवृद्ध शेतकऱ्यांचा अंगठ्याचे ठसे जुळत नसल्यानं डोळे स्कॅन होत नसल्यानं KYC करण्यात अडचणी. जळगाव जिल्ह्यामध्ये 3 मंत्री 15 आमदार आणि 2 खासदार असून सुद्धा शेतकरी पीक विम्यापासून वंचित. केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील डोनीचा वाडा या गावातील यमकर आणि झोरे शेतकऱ्यांची 3 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड. प्रतिकूल वातावरणामध्ये स्ट्रॉबेरीचं भरघोस उत्पन्न घेतल्यानं पंचकृषीमध्ये चर्चा. संसदेतील घुसखोरीनंतर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेमध्ये वाढ. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांच्या साहित्याची कसून तपासणी. शिर्डीमध्ये साई दर्शनासाठी ग्रामस्थांना आता ओळखपत्र सक्ती. न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागाचा निर्णय. अभिनेता शाहरुख खान साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल. डंकी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी देवदर्शन. येत्या 21 तारखेला डंकी चित्रपट होणार प्रदर्शन. पुण्याच्या खेड तालुक्यातील कोयाळी गावामध्ये भानोबा देवाचा यात्रोत्सव. यात्रेमध्ये देव दानवांच्या युद्धाचा थरार पाहायला मिळतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक सहभागी होतात. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडमध्ये होणार बदल. ड्रेस कोड बदलणार असल्यानं कर्मचारी दिसणार नव्या रूपात. संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील उंदीरवाडीच्या तेजस्विनी कदमने आंतर विद्यापीठ शूटिंग स्पर्धेमध्ये पटकावलं कांस्य पदक. 25 मीटर पिस्टल टीम प्रकारामध्ये 1800 पैकी 1664 स्कोर करत उत्तम कामगिरी. तेजस्विनीचं गावकऱ्यांनी केलं कौतुक. कोल्हापूरच्या इचलकरंज इथं गोविंदराव शाळेची खो खो स्पर्धेमध्ये सुवर्णझेप. नाशिक इथं झालेल्या महाराष्ट्र राज्य खो खो स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वर आमणे आणि राजू पाटील यांना सुवर्णपदक. नाशिक उपनगरामध्ये 2 महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा उलगडा. आरोपीकडून 8 तोळे सोनं जप्त. नाशिक पोलिसांची कारवाई. भंडाऱ्यामध्ये शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा देत कर्मचारी आक्रमक. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी.